अहम नावाची म्हातारी दोन आहे, देहोहम शिवोहम. देहोहम नावाच्या म्हातारीने ओल्या बताशाची फॅक्टरी काढली, शिवोहम नावाचं म्हातारं चांगलं. यांनी ओल्या बताशाची म्हणजे कळालं का, जन्मभर खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, बिड्या वड, सिगरेट वड, गांजा वड, महाराज मावा खाय, गोवा खाय, तंबाखू खाय, त्याचा परिणाम छातीचं खोकं असं केलं की छटाकाचा दीड छटाकाचा घाण. मग त्याला दारी निजला होता दरवाज्याजवळ झोपा, हिवाळ्याचे दिवस, दमी करी म्हातारं, अंगावरची घोंगडी भगवंतानं काढली, तीन दिवसाच्या शिळ्या ताकाचा डेरा नेम धरून डोक्यावर हल्ला, डेऱ्याचा टप्पू ताकाचा लोंडा, दमी करी म्हातारं हिवाळली, एकच उचकी दिली. मेलं का काय, अहम मरत नाही, आमचा विषय बाधित होतो. सद्गुरु माऊलीकडे महावाक्याचं बीजाक्षर ऐकल्यावर देहोहम जातं, चिदानंद रूप शिवोहम शिवम येतं. असं सावध केलं, सांग तुझ्या कृष्णानं. कृष्णा तुला रे ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. एक गवळण म्हणली, अशी कुठे असते का, लाडानं येडं झालंय, अरे याला समजावून सांग चावट कोण कळलं. आता मला सांगा, रांगणाऱ्या लेकराला जगात कोणी चावट म्हणलंय का, नाही. हे भावना निर्णय, स्त्री पुरुष भावनाच नसती त्या बाळाला, त्याला चावट कसं काय झालं. माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी, पोट पाहिचा कोणी तवतीने झिटकारली. मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये बुद्धीला बोध नावाचा पुत्र होतो. सातवा महिना शुभेच्छा सद्वासना तन्वानसा असंशक्ती पदार्था वामिनी तुर्या, हे ज्ञानाची भूमिकेत ती दोन जीवाचं माणूस बसली होती. कृष्ण रांगत रांगत आला, आम्हाला संशय नाही. मांडीवर बसत गोळ्या बिस्किट चॉकलेट मागल जवळ जाऊन पोटावून हात फिरवून ते गोळून मावशी कशानं सुजलं. ती म्हणली सुचलं नाही मी गरोदर, मध्ये काय बघू दे, देव तपासून पाहतो. कधीही चांगल्या गोष्टीला, रात्री सांगितलं ना, चांगल्या गोष्टीचीच परीक्षा होते, वाईट गोष्टीची परीक्षा होत नाही. करडीला कीड नाही, वक्त्याला पीड नाही. धानाला सांभाळावं लागतं, फवारावं लागतं, तरी विघ्न येतात. बेशरमाला, येड्या बाबळीला, गाजर गवताला विघ्न नाही. मग तसा देव तपासून पाहते, तिनं झिडकारून लावलं. एक गवळण म्हणली, टिजभर लेकराचे गाराणे सांगत आला, तुम्हाला शोभत का. अशा लेकराला धरायचं मारायचं, मग आई येते आपोआपच. आता असे करून दोघं धरून या मारू, मग हे सांगितील खोडी. असं कृष्णानं कडे होऊन बघितलं, कोण बोललं म्हणला, एवढ्या अहंकारानं घमेंडीनं कोण बोललं. चंद्र काकून सांगितलं, वरमान करून बघू नको, मी भेट नाही. काकू म्हणला, तुमच्या घरी आलोच नव्हतो, तुझी काय हिंमत आहे माझ्या घरी यायला, का तुम्ही काय वाघिणीचं दूध पिऊन आलात का. आलो तर तुमच्या इथं, माझ्या इथं यायचं असेल तर शेंडी मोकळी सोडून ये, घुसळ खांब्याला शेंडी बांधीन आणि बदळून काढीन. चार बाया म्हणल्या, राहू द्या हो, तुम्ही काय पोरा स्वराच्या नाही. आणि तीच भर पोराला भेटते का, पाटलाच असलं म्हणून काय झालं. यशोदेनं सांगितलं, कृष्णा तुला घे ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. काकू म्हणला, एवढं जिद्दीनं बोलायलात ना, तिळ मात्र जरी होय अभिमान, नेहू तो समान भार देवा, आजच येतो म्हणला. चार बायानं तिला नेलं, कृष्णाला घरात नेलं, खबरदार कोणाच्या घरी जायचं नाही, नंदजीचा मार खा. देव म्हणला, आई आज तू बोलू नको. लगेच पेंद्या सुदाम्या मेळवणी गोपाळ, सगळे गोपाळ एकत्र केले. चला घ्या रे सामुग्री चोखट, खडे सराटे काट्या नीट, माच बांधा बळकट, शब्द कटकट करू नका. देवा कुठं जायचं, खडे सराटे शिंके लांबविले तुळी, होतो तिघाची मेवरी, काठीनं ठोका मारतो तुम्ही व्हारे दोहीकडे, मुख बसवून ये वाहतीच्या धारा, घ्या रे गोळी दोहीच्या कोपऱ्या. खडे कशा करता, सव्य अपसव्य टाकावे खडे, भटकन वाजलं की गाडगं भरलेले, टनकन वाजलं की गाडगं मोकळे. म्हणून जे जास्त बोलतात ते काम करत नाही, जे कमी बोलतात आणि काम करतात. म्हणून टंकन वाजणारं गाडगं त्याला हात लावायचा नाही, ते मोकळे म्हणून सोडून द्यायची. जे भटकन वाजणारे त्याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून उघडायची. पण सराटे कशा करता, आपला गडबड गोंधळ ऐकून त्या गवळणी जाग्यावर त्याला आपल्याला धरायला येतील. अंथरुणाच्या भोवती अंगणी पसरावे सराटे, सराटे एकच काटा असाय, कसाही टाकला तरी त्याचं एक टोक वर असते. हा त्रिगुणाचा सराटा. ते पायात म्हणतील प्रश्ना, आणि ती गवळून चप्पल घालून आल्या, मग वस्त्र गाळ मरती का. हातात माती घ्यायची अशी मऊ, फू करायची ती, डोळे चोळे पर्यंत आपण पळून जायचं. आणि ती चष्मा घालून आल्या, पुढचे पुढे बघू.
आणि सगळी मंडळी निघाली. पण कृष्ण कोणाच्या इथं? चंद्रकाकूच्या इथं. सगळे गोपाळ म्हणले देवसुद्धा भेटतोय, योगी लोकसुद्धा भेटतात या चंद्रकाकूला वृत्तीला. देवाची चैतन्य कोल्ह इकडं बाई, मी तर जायचं ठरवलंय, पण तुम्हाला जर यायचं असेल तर सगळे मिळून माझ्या माग या. याल तरी अरे लागे, याल तरी अरे लागे. महाराज संस्थेमध्ये असताना आतापर्यंतच्या एवढ्या काळात एक अभंग म्हणलाय ते विठ्ठल महाराज घोलेनी रागराग केल्यामुळं. एकच अभंग ते म्हणणाऱ्याला जवळ घेतलं, गुणगुण कर म्हणलं मला स्वतःला. अजूनही महाराज भजन असेल तिथं जात नाही. बोलायचं सांगा किती समाजात. महाराज काही माणसं तर म्हणतील कमाल आहे केशव महाराजाची, भाषण असो, उद्घाटन असो, प्रस्ताविक असो, समारोप असो, काही नाही कळालं तरी काही माणसं म्हणतात कोणताही विषय द्या अभ्यासपूर्वक बोलतात. मी म्हणतो काही नसल्यावर सुद्धा मी बोलतो, कारण माझी मलाच कळत नाही मी काय बोलतोय, दुसऱ्याला कसं कळत. योगायोगानं शब्द ऐका, याल तरी यारे लागे, जबरदस्ती नाही. शब्द ऐका भगवंताचे अर्जुनाला, यथेच्छसी तथा कुरु. माझं सांगायचं काम आहे सांगितली भगवद्गीता, पण तुला कसं वागायचं आता तुझ्या इच्छेनं वाग. हा तसं सांगायचं काम संतांचं देवाचं, वागायचं का नाही तुम्ही ठरवायचं. देवा यायचं असेल तर अवघे माझ्या माग माग, आम्ही राम अवतारापर्यंत तुझ्या माग आलोस. सांगत्वा कौणाशी काय दिले, आजपर्यंत तू कोणाला काय दिलंस. उदाराचा राणा म्हणविशी आपण सांगत्वा कौणा काय दिले, उदार तू हरी नाहीशी कीर्ती चराचरी, पण काही दिलंच नाहीस ना. कृष्णानं सांगितलं त्यावेळेस मी कर्म प्रधान होतो, आता ज्ञान प्रधान आहे. तुम्ही म्हणताल तितकं देतो तुम्ही, मग मला सांगा वाढणाऱ्यांनी म्हणाव तुमचं पोट भरलं का जेवणाऱ्यांनी म्हणाव. जेवणाऱ्यांनी म्हणाव आता वाढू नका माझं पोट भरलं. वाढणारच म्हणायले भरलं पोट उठा, ते म्हणलं वाढलंच नाही ना, कुंडली बोलाचीच कडीन बोलाचाची भात असं कसं जमल. मग देव म्हणला या अवतारामध्ये धरूनी व्रत नियमाचा वीटन अवतार धरला अतिश्रेष्ठ. देण्याची पात्रता घेऊन मी अवतार घेतलाय, कारण माझ्या भक्ताला राम अवतारापर्यंत मी काही व्यवस्था करू शकतो. इथं केवढा थाट आहे महाराज, मंत्र्याचा थाट नसेल, पंतप्रधानाचा थाट नसेल इतका गादी पलंग मॅट थाट, कारण माहेर संतांचे. आमच्या असाराम महाराजांना तर सांगितलं खरा संत निवास नलावडे साहेबांचं वडिलापासूनचं, आणि ते संत निवास म्हणून तिथं काळजीच वाटत नाही महाराज. कोपरखरणीला म्हणजे शिंगाडे महाराजाकडं इथं आलं की आमच्या सुनीलकडं राहत असताना असं वाटत नाही का इथं जबाबदारीनं राहायचंय, कारण माहेरात आल्यानंतर मुलगी जशी रिलॅक्स असते तसं कोणताही महाराज इथं रिलॅक्स, कारण झोपेतून उठल्याबरोबर खायची तयारी, आंघोळीची तयारी, गपायची तयारी, काम काहीच नाही. मग आम्हाला जी थांबा वाटते ना, कीर्तन नसल्यावर सुद्धा इथे या वाटते तिकडं जा वाटते, त्याचं कारण आहे. सण सुद्धाच असलं म्हणजे सुखदुःखच असलं म्हणजे माहेरी जाऊ का, रिलॅक्स होण्याकरताही माहेरी जायचं. कोई किस्मे बघन कोई किस्मे बघन,
महाराज आळंदीत सुद्धा मला थांबायला नको वाटते. इथं भीमाशंकर सोसायटी काय, तिथं तरी उठा मिटिंगला चला अमक करा इथं सह्या करा, इथं काहीच नाही सह्या करायची गरज नाही महाराज. बाकीच्या ठिकाणी एवढा खर्च झाला सही करा, बँकेमध्ये सुद्धा तुम्ही गुपचूप देता का सही करून देता, चेकवर सही बरोबर सही लागती का बर, इथं काहीच नाही पाकिट घे घाल खिशात निघाला उड्या माझ्या. आणि कोणता हिशोब नाही काही नाही महाराज, काय सांगावं नशीब हे सरकारनं नोटाबंदीचं आणलं. एकानं तर सांगितलं केशव महाराजाला पकडलं गाडीमध्ये 3 कोटीच्या जुन्या नोटा निघाल्या, नोटा बदलू लागले महाराज जेलमध्ये. आणि योगायोगानं त्यावेळेस मी नाशिकला कार्यक्रमाला होतो, मला एकानं फोन केला महाराज कुठे आहेत, मी नाशिकला, तुम्हाला भेटू देतात का, म्हणलं काय झालं तुम्हाला जेलमध्ये, नाही म्हणलं नाही 3 कोटीच्या, मी म्हणलं चला नसले का पैसे पण म्हणायलेत ना लोक, हो म्हणानं महाराज गाडी पैसे देऊन मी घेतली पण गाडी माझ्या नावची नाही, कारण मला हिशोब दाखवता येईल एवढे पैसे कुठून आले, शेती नाही नोकरी नाही धंदा नाही काहीच नाही, पण कीर्तनाचा हिशोब देता येईन, इथून इतके घेतले तिथून तितके घेतले, गाड्यासुद्धा दुसऱ्याच्या नावच्या होत, काय सांगू, पहिली गाडी मिळत नव्हती ठाण्याच्या तुमच्या राष्ट्रवादीचे महाराज यांनी सांगितलं पळशीकरण, हा त्यावेळेस त्यांनी सांगितलं अंकुश जाधव ही महाराजाला गाडी पाहिजे, नगदी पैसे दिले गाडी घेतली अजून त्यांच्याच नावची, ते म्हणले काय माणूस आहे पैसे देऊन 7-8 वर्ष झाली तरी गाडी घेऊनच जाईन, काय करायचं मला माझ्या नावावर काहीच नाही, सगळ्यात महत्वाची बायकोच माझ्या नावावर नाही तर बाकीचं कसं होईल. योगायोगानं तसं आपलंच असून आपल्या नावावर नाही, त्यावेळेस भगवंतानं सांगितलं त्यावेळेस मी परस्वाधीन होतो, हनुमंतरायाची अंगदाची नळणी जांबुवंताची कुठं झोपलात काय खाल्लं नाश्ता झाला का विचारणा केली का रामानं, राणीच्या पाले खाईरा रामराज्य अन्न पाले खाणाऱ्यानं, तर असा कृष्ण अवतारे काळजी करू नका, त्या अवतारा देता आलं नाही, या अवतारामध्ये मी व्रत नियमाचा वीट धरून स्वतंत्र महाराज अवतार घेतला, धरूनी व्रत नियमाचा वीट आणि अवतार धरला अतिश्रेष्ठ पूर्ण ब्रह्म करावया प्रगट, या अवतारामध्ये मी तुम्हाला पोट भर देतो तुम्ही पुरे म्हणाल इतकं, आधी देतो पोट भरी आधी देतो पोट म्हातारीला उद्देशून शब्द नाही, आजी आजी म्हातारीला नाही, दिनदर्शक नाही अवतार दर्शक आहे, कृष्ण अवतार मध्ये मी तुम्हाला पोटभर देतो, पोटभर किती तुम्ही पुरे म्हणताल इतकं, ए म्हणले लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, चला एकदा बघूतच चला चला, देवानं सांगितलं गडबड करून उपयोग नाही, कारण योग मार्ग आणि ज्ञान मार्ग गडबडीचा आहे, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग हा हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एके वेळे मार्गाची नि बळे निश्चित टाके म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाला बोलायचं नाही म्हणजे इंद्रियाला विषयाबरोबर बोलायचं नाही, जो इंद्रियाशी चोरून जीवित तयाशीच फावले चला,
ते म्हणले याचा भरोसा नाही, नाही दिल्यावर काय कराव, आपल्या कर्माचे पाप पुण्याचे गाठोडे बरोबर घेतले. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं आजपर्यंत संसार करून आजपर्यंत पाप पुण्याचं कर्म करून तुम्हाला समाधान मिळालं का? नाही. मग त्यानं पोट भरत नाही ना, मग ते टाकून द्या. तुका म्हणे सांगा घाटे घाटे, तुका म्हणे सांगा घाटे. सुद्धा घरी गेल्यानंतर कृष्ण येणार आहे चोरी करायला, मी ठरवले त्याला धरून मारायचं. त्याच्याकरता जाग राहा, जेवण केलं, जाग बसले, दिवसभर गाईच्या माग पळून पळून थकलेला तो म्हणला तू झोप मी जागा राहतो, नाही तर मी झोपतो तू जागे राहा. बाईनं सांगितलं तुम्ही झोपा, आणि गंमत आहे झोपणाऱ्याच्या शेजाऱ्याला झोप येते. म्हणून ड्रायव्हर आपल्या शेजारी कोणाला झोपू देत नाही, त्याचं कारण हे, शेजारचा झोपला तर काही हरकत नाही, पण ड्रायव्हर झोपल्यावर पुन्हा सगळ्याला उठवायची गरज नाही, उचलायची गरज. त्याच्यामुळं तो म्हणतो झोप यायली का मागं जा, म्हणतो जागा राहतो. तसं नवरा झोपला तो घोरू लागला, बायकोही झोपली बसल्यापेक्षा थोडं आडवं, दोघं झोपले, मोहिनी संमोहन अस्त्र केलं, मध्ये शिरले दह्या दुधाचे बक्षिरे उलंडिले, ताकाचे दुधाने पालते घातले, डेरे फोडले आणि शिंके तोडले. जाता जाता सांगितलं मी आलो होतो, खरं वाटणार नाही म्हणून काहीतरी खून द्यावी म्हणून तिच्या नवऱ्याकडे पाठ करून झोपलं होतं. नवऱ्याच्या दाढीची तिच्या वेणीची गाठ मारली, देव निघून गेली. तेची आता थोडीशी गोठी सांगेल परियेशी, जे तर अहंकार तनुशी वालभ पडले. वालभ पडले म्हणजे गाठ मारली, म्हणून कपड्याची गाठ मारलेली त्याला वल्लभ म्हणतात. ती सुद्धा खुदबसरी बोटगी वसूल करते. भगवंतानं मारली गाठ, निघून गेले. सकाळी सकाळी गोसाईबाची स्वारी, ओम भगवती भिक्षां देई चंद्रकाकू असं म्हणल्यावर बाईनं गडबडीनं उठायला गेली, वेणीला झटका बसला. लगेचा लगेच महाराज तिनं म्हणली ओढू नका ना वेणीका ओढायला. ते म्हणला तुझ्याकडे चूक नाही, मी रानात गाईच्या मागं पळून पळून थकून गेलो, तू घरात बसून मस्तीला आलीस माझी दाढी ओढायला. ती म्हणली मी तुमच्या दाढीला हात लावला नाही. नवरा म्हणला मी तुझ्या वेणीला हात लावला नाही. मग दोघानं डोळे उघडले, गाठ मारलेली बघितली. कागे मातलीस दिली वेणी दाढी गाठी, एका जनार्दनी अनवाही गुरटी. गाठ मारली नाही, ओढावडी का करीस, मस्त होऊन या माजली दांगडी करती ओढावडी मजला की.
गाठ मारली नाही तर सोडव. ती म्हणली मला मागून बांधले, वृत्तीला मागून बांधले म्हणून वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर जाऊ शकते, अहंकाराला पुढून बांधले म्हणून अहंकार तादात्म्य सोडून जात नाही. त्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला, सुटेना कापिता कापेना जाळीता जाळीना, मग चंद्रा काकू म्हणल्या चला गोसाईबुवाच्या हातानं सोडू. आता एकटी जाईल का गोसाईबुवाच्या दरवा उघडा ओढायला? एखाद्या वस्तूचं ज्ञान किंवा भान करून घेण्याकरता इंद्रियद्वारे वृत्ती जावी लागती. दोघं गेले, दरवाजा उघडलाय, गोसाईबुवा मध्ये काय एवढी गाठ सोडवा, तुम्हाला दोन पायला पीठ देते. का बांधली? का बांधली? सोडवा म्हणलं, सोडवायचं तर का बांधली? त्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला, पीठही नको गाठही सुटत नाही म्हणला. कारण चांगल्या बातमीचा हा प्रचार होत नाही, वाईट बातमीचा प्रचार होत नाही. सगळ्या गावा सांगितलं चंद्रकाकू जेवण चंद्रकाकू, आणि लोकाला वाईट गोष्ट फार बघा वाटते, लांबूनच बघते आणि लगेच मारा तुरमट पडते. सगळ्याच्या सगळं गाव गोळा झालं. ते म्हणले मी कृष्णाला बांधते, म्हणले तर कृष्णानंच मला बांधलं असेल. चल म्हणले तू का म्हणे तुला सोडविना कोणी येता चक्रपाणी, भगवंताशिवाय कोणी सोडवित नाही. चल दरवाजा उघडला, गावातले सगळे राम राम. बाया म्हणल्या चंद्रकाकू तुम्हाला कोणी बांधलं? तुम्ही कृष्णाला बांधते म्हणलात, किती वाईट वाटलं. माझी फजिती एवढ्या लोकांमध्ये लाज सांडिली, ओज नाही फजितीचे का. आणि त्या पद्धतीप्रमाणे नवरा पुढे निघाला, पण त्याची दाढी मागं ओढू लागली. उताराला गाडी लागावून बैलाचे काशण ते असं करीतच निघत आहे तसं झालं. तसं होऊन पुढे निघत असताना तीन पावलं गेले, लक्षपूर्वक ऐका. चौथ्या पावलाला बायकोनं सांगितलं मी पुढे होते, तुम्हाला त्रास होत आहे. म्हणून आजही आपल्या धर्मशास्त्र हिंदू धर्म संस्कृतीसारखा जगात धर्म नाही मारा. जगामध्ये सुद्धा सप्तपदी करत असताना तीन पावलं नवरा पुढे असतो, बायको मागं असते. चौथ्या पावलाला धर्म अर्थ काम, तीन पावलामध्ये बायको नवऱ्याच्या पाठीमागे असते आणि चौथं पाऊल मोक्ष. बायको पुढे होतील, नवरा मागं राहतो. मला सौभाग्यासहित जायचं, पांढरं कपाळ घेऊन मागं राहायचं नाही. सौभाग्यासहित जाते ती शिवलोकामध्ये जाते, म्हणून ती पुढे जाते ही मागं. पण कमाल अशी, अहंकारापेक्षा वृत्तीची व्याप्ती जास्त असल्यामुळं ही 6 फूट 3 इंच होती. आणि हे जमाल मुठभू मद्रास देशाकडं 4 फुटाला 1.5 इंच कमी होतं. उंच माणसाचा पाऊल लांब पडतो गुटक्या माणसाला. आता मी नलावले सरकार जो चल लागले ते सहज चलते, तर मला पळावं लागते. महाराज ते सहज गाडी खाली गाडीवर बसले मोटरसायकलीवर, तर मोटरसायकल खाली रिकामी असते. आम्ही किती पाय टाकून बसलो तर एक पाय टेकते, दुसरा पाय आदर राहते. त्याच्यामुळं पंचायत होती उंच मान सहजच ते चालले. ते मागून गाडी हळून चल. महाराज महिला मंडळ कोणत्या वेळेस बदला कधी घेतील काही सांगता येत नाही. कसं लक्षात राहते लग्नात कसं मला फरफर वळलो होता. लग्न होऊन 26 वर्ष झाले होते, त्यावेळेस ती लहान होती, ती वाढली आणि हे राहिलं तसंच. ही सगळी मिरवणूक कृष्णाच्या अंगणात आली, बाहेर गडबड काय म्हणून कृष्णाला कडेवर घेऊन यशोदा माऊली बाहेर आली. चंद्रकाकून काही बोलण्याच्या अगोदरच कृष्णानं बोललं, काकू आलो तो मी तुमच्या इथं. वर मान केली, डोळ्यातून अश्रू झाला, लाल बंद सगळं अंग घामन आहात. कृष्णा मी अहंकारानं बोलविलं म्हणून एवढी माझी फजिती केली, सोडव रे देवा. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरी, संदेहाच्या सुटल्या गाठी. बघितलं देखून या दया उपजली चित्ता आणि कृपेने पाहता मुक्त झाली म्हणून सद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु. गुरुनं नुसती दृष्टी सवे, नुसती नजर टाकली बघ सुटला. नंदराजाला हे कळालं, आता कृष्णाला गावात राहिलं तर भांडणं होतील, याला रानात पाठव. मोरपिसाऱ्याचा मुकुट, नाना प्रकारचे हार, शिंगाने वेताटी मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, कुंजवन मधुवन ताडवन अंबिकावन आणि वृंदावन या 5 वनामध्ये जे तो विषयाची मोठ झाडी आणि शब्दस्पर्श रूपरसगंध पंचविषयाच्या ढवळी गेली पवळी गेली. चला गाई वळून आणा. भगवंतानं आपल्या सवंगड्याला सांगितल्यावर ते म्हणले बहु केली वन, खूप त्रास झाला आम्हाला,
आता सहन होत नाही कृष्णा तू एकदा जाव, तू का म्हणे धावे मग अवघे बरवे. भगवंत म्हणला योगश चित्तवृत्तीने मला पळायची गरज नाही. बासरी वाजवली सगळ्या गायी एकत्र आल्या, गायी शांत बसल्या. हुतू तू हमामा सुरपारंब्या चेंडूपळे लगोरच्या आट्यापाट्या खेळ खेळे कथा कीर्तन नामचिंतन अन्नदान तीर्थयात्रा जपतप अनुष्ठान भजन पारायण भागवत रामायण हे सगळं चिंतन हे साधनं हे करून करून सगळे थकले खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. प्रत्येक जीवाच्या खांद्यावर भार आहे ग्रंथिभेद संशयछेद मृत्यूलंघन शोकतरण आनंदाबाबतीत मग समाधान. दे बाबा भगवंतानं आपल्या शुद्ध सत्वगुणाची शिदोरी पितांबरावर ठेवली, सगळ्याला सांगितलं माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाई चोरून या माये नवनीत आणावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी माझं पाया वेगळे. आणि असं सगळ्याला मिसळून घेऊन त्रिगुणात्मक भक्ताचा काला शुद्ध सत्वगुणाचा भगवंताचा काला एकत्र केला तो काला कसा वाटला शुकदेवजी राजा परीक्षितेला श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन करून सांगतात. बिभ्रदवेणुं जठरपट्यो शृङ्गवेत्रे च कक्षे वामे पाणोमशृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोकाणि विशति भुभुजे यज्ञभुबालकीलि ज्ञानेश्वर एकंदर काला भगवंतानं तीन प्रकारचा दिला, तीन प्रकारचे देह, तीन प्रकारची भूक, तीन प्रकारचे दुःख म्हणून तीन प्रकारचे काले. स्थूल देहाला भूक आहे क्षुधा तृषा, त्याच्याकरता दहीभाताचा काला, काला खाऊ दहीभात. सूक्ष्म देहाला विक्षेपाचं दुःख आहे चंचलतेचं, तिथं हरिनामाचा खिचडी काला. कारण देहाला भेदाचं दुःख आहे द्वैताचं दुःख आहे, तिथं अद्वैचा ताण अभेदाचा. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, असा अभेदाचा काला. असे तिन्ही प्रकारचे काले वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं कथा कीर्तनातून नामचिंतनातून अन्नदानातून आणि संघटनेतून मिळतात. म्हणून ही संघटना भीमाशंकर सोसायटी सप्ताह समिती या मंडळीनं वास्तविक आज पेपरमध्ये सगळ्याला कळाल्यावर रात्रीपेक्षा आत्ता तुमच्या नलावडे सरकार यांना राष्ट्रवादीचं महाराष्ट्राचं चिटणीसपद मिळालं. आणि हे तुम्हाला सह भीमाशंकर सोसायटी पुरतंच नव्हे तर आमच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे ते खजिनदार असल्यामुळं आमच्या आळंदीला सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेला सुद्धा तो स्वाभिमान आहे. आणि माझे नितांत बंधुवत प्रेम करणारे असल्यामुळं आमच्या उखळीकर संस्थांना सुद्धा त्याचा आनंद आहे अभिमान आहे. म्हणून रात्री वाजल्या टाळ्या पण मला खऱ्या वाटल्या नाही, कारण नुसतं जागा सौ बकान एक लिखा. आज तर छापील पेपरमध्ये ना तोंडी बोलल्यापेक्षा छापून आलंय ना, मग त्याच्यामुळं एकदा सगळ्या मंडळीनं नलावडे भाऊ करता जोरात टाळी जोरात. उत्तरोत्तर अशी चित्रांची प्रगती व्हावी आणि आमच्या कार्यक्रमामध्ये असा वैभव संपूर्ण सगळ्याला जवळ करणारी, कारण ते ज्ञानोबारायचं स्वप्न मिळविली मांदी वैष्णवाची सगळे एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्या दृष्टिकोनातून कोटी कोटी धन्यवाद. आणि अशीच सेवा आपल्याकडून घडावी. वास्तविक रात्री माझं कीर्तन झालं होतं, आमचे आसाराम महाराज या ठिकाणी आहेत आमच्या संस्थेबद्दल आणि ऐश्वर्य संस्थेचं वाढाव या दृष्टिकोनातून संस्थेबद्दल संलग्न असलेला वारकरी संप्रदाय त्यांच्या समोर ही कीर्तनाची मग रात्री झाली होती आज त्यांचं कीर्तन. पण ते म्हणले कृष्णाचं चरित्र सगळ्या अवतारामध्ये बिलिंदर आहे खोडकर आहे, मग महाराजच तसलं आहे बिलिंदर पाहिजे खोडकर पाहिजे म्हणून त्यांनी उभं केलं. ते म्हणले मी
राम असल्यामुळं एक बानी एक वाणी एक राणी आणि तुम्ही मोकार आपलं मोकार म्हणजे दिन लावणीचं आहे मागं पुढे कोणी नाही म्हणून सगळ्यांच्या प्रेमाकरता उभा राहून रात्री आणि आत्ताच्या कीर्तनामध्ये एखादा शब्द नको असलेला गेला तर तो बाजूला काढायचा आणि जे चांगलं आहे ते हृदयात ठेवायचं एकच वाक्य बोलतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो भगवंताच्या या चरित्र चिंतनामध्ये दह्यांडी फोडून आपल्या पद्धतीप्रमाणे काला साजरा वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं एकच वाक्य नेहमीप्रमाणे जितनी मेहरबानियां आपने की जितनी मेहरबानियां आपने की उतनी मेरी औकात नहीं ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं बनी विठल रे विठल रे धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश वैष्णविका उत्तम लोका दाखव म्हणी भूमंडळी अने बळी दुर्गाडी महाराज तुम्ही सिद्ध कामनी ज्ञानेश्वर राखा पाया राधा
माझा वर्ग संत संगे सर्व कामने आता अवधार तो होई या संतोष निर्वित मजले ज्ञान देव तुका तुकाराम 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 तुकाराम।